नमस्कार सगळ्यांना. आजचा आपला व्हिडिओ हा कार मधनं जरी सुरू होतोय तरी आम्ही आज बाहेर कुठे नाही जातोय, म्हणजे करायकालच्या बाहेर कुठे नाही जात आहे, करायकाल मध्येच बाहेर निघालेलो आहे. थोडे छुटपुट कामं होते आणि समायराला दवाखान्यात न्यायचं आहे, काव्याला पण. दोघींनाही भरपूर सर्दी झालेली आहे. इकडे वातावरण खूप जास्त बदललं आहे, दिल्ली साईडला पण खूप जास्त थंडी वाढली आहे आणि धुकं वगैरे इकडे पण तसंच चेंज झालेलं आहे वातावरणात. आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, दोन व्हिडिओ आधीच्या याच्यात, की इकडे हॉटेलमध्ये गरम पाणी देतात, तर इकडे जो थंडावा आहे तो आलेला आहे नॉर्थ साईडचा, तर इकडे पण आता दुखणे वगैरे सुरू झालेले आहे आणि दवाखान्यात नंबर लावला आहे, तर दवाखान्यातही जाऊ आणि दोन चार काही कामं आहे, किराणा घ्यायचं, किराण्यातलं काही सामान घ्यायचं आहे, अजून बघू आता कुठे कुठे कामं होतात, दवाखान्याचं काम होण्यावर आहे. तर चला आज करायकाल फिरवू तुम्हाला. हा आहे बीच रोड. आम्ही घरापासून निघालो, त्याच्या एक 10 मिनिटावरच बीच आहे आमच्या घराच्या. तर आता हा बीच रोड आहे, लेफ्टला गेलं की बीच आहे, राईटला गेलं की दवाखाना आहे. आणि हा सरळ रस्ता, हा कोणता आपला हायवे पण आहे ना, बायपास आहे हा. इकडे समोरून जाऊन ते आरटीओ आणि कोर्ट आहे. हा इकडे आरटीओ ऑफिस आणि कोर्ट पण आहे. करायकाल मध्ये खूप छान डेव्हलपमेंट होतात आहे. हे आहे कोर्ट प्लस आरटीओ. हे काहीतरी 2 वर्षात बनलेलं आहे ना, पूर्ण बिल्डिंग ही 2 वर्षात बनलेली आहे, जबरदस्त कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. त्या साईडला मागे क्वार्टर्स आहे. हा तिकडे क्वार्टर्स पण आहे. त्याच्यानंतर जजेस क्वार्टर. आणि इकडे आता आम्ही दवाखान्याकडे पोहोचतोय, बीच गेला मागे आणि या साईडला आता दवाखान्याच्या इकडे पोहोचतोय. समायरा, त्या मॅमनी काय केलं म्हणू, मॅमनी काय केलं, तू चूक केलं, नाही केलं तू चूक आज. अरे रुमाल दे, रुमाल दे. आम्ही निघालो आहे दवाखान्यात ना आणि नंबर गेल्या गेल्या लागला, त्याच्यामुळे आता बाकीचे कामं करू. डॉक्टरांनी औषधं दिलेली आहे दोघींसाठी पण, आणि एक नॉर्मल सर्दी खोकला आहे, तापासाठी एक पॅरासिटामॉलचं दिलेलं आहे. तर आता बघू, हेच तर होत आहे. तर आता थोडासा किराणाचं काही सामान घ्यायचं आहे, तर इकडे मोठं पॉप्युलर शॉपी आहे, तर तिकडे जाऊ. इकडे आम्हाला एक प्रॉब्लेम नाही म्हणता येणार, एकाच दिवशी वेगळे वेगळे दुकानं फिरायचा चान्स येतो. जे एक पॉप्युलर नावाचं दुकान आहे शॉपिंग मॉल, तिकडे जे आम्ही तेल नेहमी घेतो ते मिळत नाही. त्याच्यानंतर अजून काय सांगितलं मी, भाजी नाही मिळत, भाजी रिलायन्समध्ये मिळते. रिलायन्स स्मार्ट असूनही तिकडे भाजी किराणा, पण मग किराण्यातले जे इकडे प्रॉपर साऊथ इंडियन ब्रँड आहेत ते रिलायन्समध्ये नाही आहे. तर असा बराच फरक पडतो, तर एका वेळेस मग आम्ही 2-4 दुकानं फिरतो. तर आज रिलायन्समध्ये भाजी घ्यायला जायचं आहे आणि जे पॉप्युलर शॉपिंग मॉल आहे तिथे काही किराण्यातले असे सामान घ्यायचे जे तिकडे मिळत नाही. तर कुठे आली, ओय जायचा, उतरायचा, हो हो पायी, नाही तू कडेवर थांब ना, नाही बरं बरं ठीक आहे. हे इकडे आम्ही पोहोचलेलो आहे. वाचा वाचा वाचा, तमिळ वाचा पटकन, तमिळ वाचा. खाली टाक. इकडे मला हे दाखवायचं होतं की इकडे गहू असं आपल्या इकडचं तिथं पोटांनी नाही मिळत, असं छोटे छोटे पाणी पण मिळतात.
ए तू काय करते ए समायरा समायरा इकडे बघ माझ्याकडे ए छनु नाही घेऊ नाही घेऊ ए मनी माझ्याकडे बघ बाबा गेले तिकडे चला 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 चल ठेवून दे घरी जायचं आता चला ही आमची झाली शॉपिंग चला चल पिल्लू इकडे हे असं पोळ्यांसारखं काहीतरी मिळतं मला माहित नाही काय खुबूस लिहिलेलं आहे बेकरी काय आहे माहित नाही पोळ्यांसारखं दिसतं ते आणि इकडे हे सगळे पाकिटं आयुर्वेदिक कुठल्या पावडर आहेत का जसं हे एक आहे माउंटेन ग्रास पासनं बनलेलं आहे हे सगळं तमिळमध्ये लिहिलं असतं याचे उपयोग वगैरे त्याच्यामुळे आम्हाला कळत नाही काय चला आम्ही आता घरी पोहोचतो आहे आणि इथे समायरा समोर येऊन उभी राहून इचकपणा करते आहे समायरा बघू दे तुझे नाव काय आहे इकडे बघ इकडे बघ इकडे बघून सांग इकडे बघून सांग ना तोंडाला लागेल इकडे बघ बरं गाणं म्हण गाणं ऐ शनू इकडे बघ ना कसं काढे बट्टे तू पेट बघू दे कसं म्हणते भाव खाणार भाव माहिती आहे ना तिला व्हिडिओ बनवत हा इकडे इकडे माझ्याकडे बघून कस कस अजून एकदा येस ना इकडे बघ ना अगं इकडे बघून म्हण ना ग वा 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 सुंदर आता आम्ही आलो घरी ये रिलायन्स मधनं भाजी घेतली किराणा घेतला अजून काही काही दोन चार दुकानं फिरलो आणि आता घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे हो की नी तू मम्मम करणार आहे ना नो कारण आता वाजले आहेत 9:15 पापा चलो आलो घरी आलो घरी चला उतरा चल ये इकडे गुड मॉर्निंग आज आहे नवीन दिवस नवीन दिवसाची नवीन सुरुवात आज आहे माझ्यासाठी एक टफेस्ट डे कारण हे गेलेले आहे आउट ऑफ कराईकल आणि काव्याला शाळेला सुट्टी मिळाली माहीत नाही का बरं दिलेली आहे सोमवारपासून एक्झाम आहे तर कदाचित त्याच्यामुळे दिली असेल आणि आज आता काय डोसा आणि इडलीची फरमाईश आहे तर ते बनवेल सांबार आणि भाता भाता नवीन नवीन डिशेस येऊन राहिलेल्या आहे इडली म्हटलं की डोसा डोसा आता भाता खाणार आहे तू खाणार आहे तू अच्छा चला तर बघू आता आजचा दिवस कसा जातो काय रात्रीचं टेन्शन होतं मला हे काल संध्याकाळी गेलेले आहेत ओ ओ ओ हो दोषा देते काल संध्याकाळी गेले हे तर रात्रीचं टेन्शन होतं की रात्री उठून त्यांच्यासाठी रडते तर कालचा दिवस तर थोडासाच त्रास दिला तिने जेवढं टफ वाटलं होतं तेवढं नाही झालं आता आज दिवसभर बघूया कसं काय मॅनेज होतं हो की नाही चला आता पोरींची फरमाईश इडली डोसा चालू आहे तर अर्ध पीठ काढलंय मी डोस्याचं वेगळं आणि अर्ध काढलंय इडलीसाठी तर आधी आता डोसा हवाय तर डोसा देते आहे बनवून
चल झालाय डोसा, दुसरा टाकला, चला घ्या. सुंदर असा क्रिस्पी डोसा तयार. चल घे. दोघी बहिणींचं प्रेम दोघींना दिलं, दोघींना नकोय, सोबत दे म्हणतात, आम्ही सोबत खाऊ दोघी जणी. दोन डोसे सोबत दे. काय झालं कुठे बाबू झाला तुला? हा थांब थांब, बघते मी झाला आहे तुझा. चला हो ताटली देऊ. चला घे. तुला धरता येणार आहे का बेटा? गरम आहे ना, सरक. चल मी देते ठेवून. चला चला चला, सोड सोड सोड, गरम आहे. अगं सोड ना काव्या, घे ती ऐकत नाही आहे. डोसा प्रेमी आहेत दोघी पोरी माझ्या. अगं गरम आहे ग समायरा, गरम आहे ग. हे काय झालं? पडते. कोणी आणलं हे इथे? चल बस इथे गालीच्यावर, बस बस गालीच्यावर, बस खाली खाली बस इथे. हा व्हेरी गुड. सॉस लावून लावून खायचं समारा, ठीक आहे? मी घास करून देऊ. आ दोन हात नाही लावू, एकच हाताने खायचं, ठीक आहे? छत्ताशा लावायचा सॉस, खूप नाही लावायचा. जम्मा आवडलं दोषा? बरं मी घास करून देऊ का तुला? हा हो ओके. ह्याचे छोटे छोटे घास करून देते मी, ठीक आहे? ते लावून लावून खा तू. मांडी घालू? नाही मी अजून डोसा बनवते ना. हो मांडी घालते ना मी, ठीक आहे. बस काव्या घे. हे काय करते काव्याचं काहीतरी सुरू आहे. ए समायरा वाजवू नको. ए समायरा बुआ येतो तिकडनं. काव्याचं काहीतरी सुरू आहे बाबांसाठी गिफ्ट बनवणं. आणि तो साईडला जो येलो ठेवलेला आहे तो मोबाईल आहे. तुला काय पाहिजे? क्यूब पाहिजे? थांब इकडे ये. हा मी देते. कोणी फेकले तिकडे गॅलरीत खेळणे? कोणी फेकले? थांब मी देते, थांब दारू. आमचा डोसा खाणं झालेला आहे. मी पण डोसाच खाल्ला आहे. एकसारखं कर, एकसारखं कर. त्याच्यात पाणी टाक लागेल तर थोडंसं. दुसरं कशात घे ना ते? कशात घेते? ए मना इकडे ये, औषध घ्यायचं आहे तुला. सोन्या ए बिल्लू ये इकडे, औषध घ्यायचं आहे तुला. चले गुडगल गुडगल चले. हां चल ये. हां पोरींचे झाले आहे डोसे खाऊन. त्याच्यामुळे मी माझ्यासाठी आता करते आहे तुकडे. त्याच्यासाठी कोथिंबीर चिरून घेतला आहे. पोळी बारीक करून झालेली आहे. कालच्या पोळ्या उरल्या होत्या तर मग माझ्यासाठी काही मी वेगळा स्वयंपाक केला नाही, तर त्या पोळ्या बारीक करून घेतलेल्या आहे. आणि कांदे वाटाणे हिरवी मिरची आणि कोथिंबीर टाकून मी आता याला फोडणी देते आहे. याची पूर्ण रेसिपी आपल्या चॅनलवर शॉर्टवर अवेलेबल आहे. शॉर्ट तुम्ही बघून घ्यायचा. हे बघ इकडे ये, इकडे ये. समायरा कुठे गेली ताई? कुठे गेली आहे का तिथे? पाहू दे पाहू दे, कुठे आहे ताई? आहे का ताई तिथे? ए बघू दे का, बघू दे का, निघ बाहेर निघ. औ हळू कोपरा लागेल. आता समायरा, समायरा तू इथे उभी राहा.
तुला लपवलं इथे शोध आता ताईला कुठे गेली का तर हे झाले तुकडे तयार आणि आता आम्ही समायराला हवी होती काकडी म्हणून काकडी चिरून घेतली आणि तुकडे खाते मी आता तुम्ही पण कधी असं करता का हे नक्की सांगा शिळ्या पुळ्या उरल्या की किंवा घरी कोणी नसलं की स्वतःसाठी स्वयंपाक करायचा कंटाळा आला की असं बनवून खाता का हे नक्की कमेंट करून सांगा काय झालं इकडे पटकन संध्याकाळी 4:30 दरम्यान समायरा भयानक रडायला लागली यांच्यासाठी मग त्याच्यानंतर तिला झोपवलं तर ती साधारण 5:30 झोपली आणि त्याच्यानंतर मग मी इकडे थोडंसं स्वयंपाकाचं करायला आली तर संध्याकाळच्या जेवणासाठी मी मिनी इडली आणि सांबार करायचं ठरवलं तर त्याच्यासाठी मी आता इडल्या लावून घेते आहे पहिले मी पिठामध्ये मीठ टाकून घेतलं आणि छान मिक्स करून घेतलं त्याच्यानंतर मग या स्टँडला तेल लावून घेतलं आणि नंतर मग त्याच्यात आता बॅटर टाकेल इकडे माझ्या या इडल्या लावून झाल्या होत्या त्या मी इडली कुकरमध्ये लावून दिल्या त्यानंतर मी इकडे दाखवत होती की मी तुरीची डाळ आणि मुगाची डाळ ही घेतलेली आहे मी इकडे करते आहे सांबारची तयारी त्यासाठी मी घेतला आहे कांदा टमाटा गाजर मुळा गोडलिंब आणि दाणा मेथी आणि फोडणीमध्ये मी हिंग टाकेल आणि सांबार मसाला वगैरे सगळं त्याच्यात डायरेक्ट कुकरमध्ये आज बनवणार आहे इन्स्टंट सांबार तर चला बघूया रेसिपी मी इकडे डाळ धुवून घेतली होती आणि थोडीशी एक सांबारची तयारी होईपर्यंत भिजत ठेवली होती नंतर कुकरमध्ये मी तेल टाकलं त्याच्यानंतर मोहरी जिरं टाकलं आणि सगळ्यात पहिले दाणा मेथी टाकली ती थोडीशी लालसर छान झाल्यानंतर मग त्याच्यात गोडलिंब टाकला आणि हिंग टाकला नंतर टाकायचा आहे कांदा कांदा थोडासा झाल्यानंतर त्याच्यात टाकली हळद आणि त्याच्यानंतर मग टाकला आहे मुळा आणि गाजर तर माझ्याजवळ भाज्या नव्हत्या जास्त नाहीतर मी जनरली शेवग्याची शेंग त्याच्यानंतर वालाच्या शेंगा बरबटीच्या शेंगा बीन्स आणि लौकी दोडकं असं बरंच सगळंच मी टाकत असते याच्या सांबारमध्ये पण आज ज्या भाज्या अवेलेबल होत्या तर तेवढ्यातच मी सांबार बनवला आणि मुलींसाठी बनवत असल्यामुळे मी त्याच्यात फारसं तिखट वगैरे मिरची वगैरे नाही टाकली तर तुम्ही सगळ्या भाज्या मिक्स करून असा सांबार बनवू शकता तर मी त्याच्यानंतर टमाटा वगैरे टाकला आणि थोडंसं तिखट टाकलं आणि सांबार मसाला टाकला तर इकडे छान ते फ्राय झाल्यानंतर डाळ टाकली ती छान मिक्स करून घ्यायची आहे नंतर त्यात थोडंसं मीठ वगैरे टाकून साखर आणि थोडंसं पाणी टाकून मी कुकरचं झाकण लावून दिलं तर याच्यात ॲक्च्युली इकडे साऊथ इंडियामध्ये किंवा आपल्या इकडे जनरली आपण सांबारमध्ये चिंच किंवा आमचूर पावडर टाकतो तर मी थोडंसं इकडे वातावरणाचा बदल झाल्यामुळे त्यांनी पित्त वाढतं किंवा मग टॉन्सिल्सचा त्रास होतो इकडे हे सध्या सुरू आहे म्हणून मग आम्ही आंबट थोडंसं अवॉइड करतो तर मी याच्यात आमचूर पण नाही टाकलं आणि चिंचेचा तर काही प्रश्नच नाही ते दोन्ही मी स्किप केलं आणि फक्त थोडीशी साखर टाकली आणि त्याच्यानंतर मग मी सांबार बनवून घेतला कुकरच्या इकडे 2 ते 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहे मुगाची डाळ असल्यामुळे ती लवकर शिजते इकडे बघा एक फाक कपड्यांचा काय झालं तो गालीचा या गालीच्यावर आणला तू काय करतीये व्हेरी गुड तुला काय झालं समायरा
नाटक बघा, नाटक बघा, या पोरीचं नाटक बघा. अग बाई झोपलं ग बाळ. काव्या तूच आईस्क्रीम खाऊन घे बेटा ते. हा चला 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 उठा, इडली खायची आहे ना आता. खाणार आहे ना तू इडली? हा हो की नाही? मोठ्याने सांग. हो या झाल्या माझ्या इडल्या तयार, मिनी इडली. सांबार छान शिजला आहे, त्याच्यात मी थोडं पाणी टाकलं आणि कोथिंबीर टाकला भरपूर. मस्त झालेला आहे सांबार आणि इकडे इडल्या तयार आहेत. तर चला आता इडली खायची. अगं बाई इतकी कुची झाली. खायची इडली हो की नाही सांग. नाही ते ते नाही घ्यायचं. नाही 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 ट्रायपॉड नाही घ्यायचा. ओय सोड सोड सोड. इकडे छान मस्त गरम गरम इडल्या आणि गरम गरम सांबार छान मस्त वाढून घेतला आणि आम्ही सगळ्यांनी इडली सांबारवर ताव मारला. अशी बदमाशी करते आहे ना. हा आज पूर्ण दिवस मस्ती केलेली आहे. काव्यातही घरी असल्यामुळे काही प्रश्नच नव्हता आणि दोघींनी पण छान इडली सांबार एन्जॉय केला. सांबार अजिबात तिखट नव्हता झाला. आणि तुम्ही पण असाच बिनधास इन्स्टंट सांबार बनवत जा, ज्याच्यात ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या टाकायच्या आणि सांबार मसाला टाकायचा, टेस्टी सांबार बनतो. आवडली इडली? हो. सांबार आवडला? हो. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवू. हे उद्या सकाळी येतील तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय कर. बाय बाय. टाटा टाटा टाटा.